नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय रुर्बन अभियानांतर्गत शिखर समितीची आढावा बैठक झाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुर्बन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक सामाजिक भौतिक विकास करण्यात येत असतो. या योजनेसाठी 60% निधी केंद्र शासनाचा व 40% निधी राज्य शासन देणार असल्याने सर्व योजनांमध्ये ताळमेळ ठेवून कामे मार्गी लावावीत अशी अपेक्षा राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. रुर्बन मिशन अंतर्गत मालेगाव तालुक्यातील दाभाडी त्र्यंबकेश्वर येथील निरगुडे आणि नांदगाव येथील मांडवड गावची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारचा रुर्बन जो कार्यक्रम जो आहे ज्याच्यामध्ये भारत सरकार 60% आणि राज्य सरकार 40% खर्च देते, फेस वाईज त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये दाभाडीला, नंदगावला आणि त्र्यंबकेश्वर तीन ठिकाणी जे आहेत काही प्रोजेक्ट दिले आहेत. मग त्या ठिकाणी कांदा चाळप आणि कुठे पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवा, इतर सगळे जे लोकांना आवश्यक असतील ते कामं जे आहेत ते घ्यायचे आहेत. तर त्या संदर्भातली जे माहिती घेण्यासाठी प्रोग्रेस किती आहे तो पाहण्यासाठी ही मीटिंग होती. आता त्याच्यामध्ये काही आणखी सूचना आलेल्या आहेत आमदारांच्या आणि खासदारांच्या, त्या संदर्भामध्ये सरेक्टर मीटिंग घेऊ होती ते फायनल करतील आणि लवकरच दुसऱ्या मीटिंगमध्ये असं काही ठिकाणी कामाला सुरुवात पण झालेली आहे आणि बाकीच्या ठिकाणची सुरुवात. पत्रकारांच्या इतर प्रश्नांना उत्तर देताना भुजबळ यांनी पार्थ पवार प्रकरणावर प्रश्न केला असता पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत असा निर्वाळा दिला. शरद पवार आमचे कुटुंब प्रमुख आहेत, कोणी चुकत असेल तर त्याचे कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे हे स्पष्ट केले. कुटुंबांमध्ये काहीही गडबड नाही, काही अडचण नाही. आम्ही सुद्धा पवार कुटुंबियांपैकीच आहोत सगळे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यामध्ये कुठेही मतलब आणि पवार साहेबांना असं आहे की ते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहे. घरचा कुणी माणूस चुकला तर त्याला समजावून सांगणं हे त्यांचं काम. आता आम्ही 50 वर्ष राजकारणात आहोत परंतु ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. मी चुकलो तर माझंसुद्धा कान ते धरू शकतात, धरतात आणि मलासुद्धा ऐकवू शकतो की असं नाही असं आहे बरोबर आहे समजावून सांगावं लागतं, नाही तर मग ते म्हणतात त्याप्रमाणे ऐकायला पाहिजे. पण त्यांचा अनुभव कामाचा हवा का अनुभव वेगवेगळ्या ठिकाणचा त्याच्यापुढे आम्ही कोणच नाही, कुठेच नाही बरोबर. त्यामुळे आपल्याला हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्या राजकारणाचे ते म्हणजे चांगला नुसते अभ्यासक म्हणण्याऐवजी ते अनुभवी आहे. त्यामुळे कुठे काय करायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे, पक्षाच्या दृष्टीने कुठलं पाऊल योग्य आहे, काय बोलणं योग्य आहे, काय कुठे जरी इकडे तिकडे झालं तर ते आम्हाला सांगतात की हे असं नाही असं काय ते चूक आहे असं कुठे वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती चर्चा करावी असं काही मला वाटत नाही. तर तुमच्यासुद्धा घरामध्ये जे आहेत आजोबा नातवांना जे आहेत सांगत असं असं नको करू असं काय. सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण देशात गाजत आहे, त्यात पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले गेले. त्याबाबत बोलताना भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी काही संबंध नसल्याचे सांगितले. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार, आमदार हिरामन खोसकर, सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, गट विकास अधिकारी जितेंद्र द्रेवरे, मधुकर मुरकुटे, गणेश चौधरी आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.